सर काय सांगाल, आजचे अवयदान हे महाराष्ट्र राज्यात प्रथमच झालेले किंवा नगर जिल्ह्यामध्ये प्रथमच झाले, याविषयी तुम्ही पुढाकार घ्या, त्याविषयी काय सांगाल? नाही, मला असं वाटतं की आज जो काय प्रसंग किंवा काल जो प्रसंग मला पाहायला मिळाला की गेल्या इतक्या महिन्यांच्या प्रयत्नातून अवयदान करणं आवश्यक आहे, सगळ्या बातम्यांमध्ये यायचं, जाहिरातींमध्ये यायचं, पण कोणी पुढाकार घेत नव्हतं. सुशिक्षित माणसं घ्यायला तयार नव्हते, एवढं ज्ञान एवढं शिक्षण घेऊन लोक तयार नव्हते. पण एका ग्रामीण भागातल्या शेतकरी कुटुंबियातला एक तरुण मुलगा जाऊन, त्याचं वय 25 वर्ष होतं, नोकरीवर होता, अशा दुःखामधून देखील डोंगरे कुटुंबियांनी जो काही पुढाकार घेतला, निर्णय घेतला, मला असं वाटतं की हा नगर जिल्ह्यामध्ये प्रथम अवयदानाची प्रक्रिया या ठिकाणी राबवण्यात आली. आणि खास करून अशा पद्धतीने की ज्या कालावधीमध्ये ज्या घरामध्ये शिक्षण नसेल किंवा ग्रामीण भागातलं शेतकरी वर्ग असेल, अशा भागातून ही अपेक्षा मला अजिबात नव्हती. यामध्ये आज जे अवय त्या व्यक्तीकडून आपल्याला मिळाले किंवा प्राप्त झाले, यांनी 4 जीवन आज सकाळी ऑपरेशन करून वाचवण्यामध्ये सगळ्या डॉक्टरांना त्या हॉस्पिटलला यश आलेलं आहे. मला असं वाटतं की हे अनेक वर्षांपासून वेटिंग लिस्टवर होते, कारण की सहज आवेदन होत नसल्यामुळे आणि या लोकांना कधी जिवंत डोनर हे मिळत नसेल म्हणून त्यांनी त्या लिस्टमध्ये वेटिंग लिस्टमध्ये नाव टाकलं होतं. परमेश्वराची कृपा अशी आहे की आषाढी एकादशीच्या दिवशी ही घटना होणं, मला वाटतं की ही जेवढे आपण वारकरी संप्रदायामधले लोक जातात, युवक जातात वारीला, या सगळ्यांच्या पुण्याईचं हे फळ आहे की अशा पद्धतीच्या कुटुंब या नगर जिल्ह्यामध्ये होतं. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की आज जे योगदान या डोंगरे कुटुंबियांचं राहिलेलं आहे, हे असं कुठंही नगर जिल्ह्यामध्ये झालेलं नव्हतं. आणि याचा आदर्श एक संपूर्ण नगर जिल्हा आणि महाराष्ट्र घेईल आणि भविष्यामध्ये या व्यक्तीला किंवा असे अनेक व्यक्ती जे दुर्दैवाने वेगळ्या वेगळ्या कारणांनी आज ज्यांचा मृत्यू होतो, ते दुसऱ्याच्या शरीरामध्ये आजीवन जगू शकतात ही संकल्पना या सगळ्या प्रक्रियेमध्ये असते. आणि मला असं वाटतं की आज जो काही पुढाकार यांनी घेतला आहे, ग्रामस्थांनी घेतला, अनेक कार्यकर्त्यांनी घेतला, त्यांना सामंजस्याने समजून सांगणं, त्याची गरज समजून सांगणं, मला वाटतं की एक फार मोठी अचीवमेंट आहे. आणि पांडुरंगांच्या हाती आम्हाला हे करायला ज्याला म्हणतो एक संधी मिळाली आहे, आम्हाला मिळू शकत नाही. सर, उद्धव ठाकरेंचे सुपुत्र यांनी जी एकनिष्ठा हे काढलेलं आहे आपलं संवाद यात्रा, याविषयी काय सांगाल? नाही, काय आता संवाद, आता त्यांची निष्ठा कोणाशी आहे मला माहिती नाही. जेव्हा माननीय आदित्य ठाकरे साहेब हे संगमनेरला आले होते, संगमनेर तालुक्याच्या कार्यक्रमामध्ये वृक्षारोपणाच्या, त्या कार्यक्रमामध्ये पूर्णपणे फक्त आणि फक्त काँग्रेसचेच कार्यकर्ते होते, सामान्य शिवसैनिकाला जवळसुद्धा घेतलं गेलं नव्हतं. तुम्ही व्हिडिओ फुटेज काढून पहा. तर हे सगळे कारणं आहेत की सामान्य शिवसैनिक हा कधीही पक्षाशी जुळला गेला नाही, कारण की शिवसेना ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर एवढी अवलंबून झाली होती आणि म्हणून हा निर्णय त्या ठिकाणी शिंदेसाहेबांनी घेतला. आता त्यांनी यात्रा काढली आहे तर प्रतिसाद काय मिळतो काय नाही हा पुढचा भाग आहे. मला असं वाटतं की त्याच्यावर बोलणं उचित नाही. मोठे लोक आहेत, त्यांच्या आपसात भरपूर वाद आरोप प्रत्यारोप होत आहेत. पण एक उदाहरण मी संगमनेर तालुक्यामध्ये आल्यामुळे संगमनेरचं देऊ शकतो की त्या कार्यक्रमामध्ये ज्या कार्यक्रमामध्ये आले होते त्यांनी स्वतः हे पाहायला पाहिजे होते की एकही शिवसैनिक त्या कार्यक्रमाला हजर नव्हता. राज्याचे माजी महसूल मंत्री, आता नुकताच त्यांनी मेळावा घेतला काँग्रेस कार्यकर्त्यांचा, निर्धार मेळावा, त्याच्यामध्ये त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना असं सांगितलं का सगळ्यांनी जपून राहा, जी घटना राज्यात घडली ती तालुक्यात घेणार, याचा अर्थ तुमचा काय त्यांना धोका वाटतो का भावी काळात? मी फार सामान्य माणूस आहे, मला वाटतं की माझ्या घरात माझी मुलगी सुद्धा मला घाबरत नाही, त्यामुळे त्यांनी माझी धास्ती घेण्याची आवश्यकता नाही. धन्यवाद. 15 वर्ष